हे कुणामुळे? 50% मतदान करता तुम्ही 50%, अरे न करणाऱ्यांनी या देशाचं आणि या विश्वाचं जगाचं वाटोळं केलंय. न करणाऱ्यांनी यांची लायकी नाही. ग्रामपंचायतीचे, तहसीलदाराचे, जिल्हाधिकाऱ्याचे सरकारी दाखले घे, या लोकांना द्यायलाच नाही पाहिजे. जो मतदान करत नाही त्याला राशन नाही मिळालं पाहिजे, जो मतदान करत नाही त्याला तलाठ्याची सही नाही मिळाली पाहिजे, त्याला ग्रामसेवकाचा दाखला नाही मिळाला पाहिजे, त्याच्या नावाची अपडेट नोंद केली पाहिजे, याला 5 वर्ष कुठलाच दाखला नाही, तेव्हा भारतामध्ये 100% मतदान झाल्याशिवाय राहणार नाही.
सांगत तुमासे Ah
जळाळी कारुण्य सि
सिंधू नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः नमः प्रकृति भद्राय नियता प्रणता स्मृताः मनोजं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे पाया या 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 वारकरी संतांच्या संगतो तुमाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोभरी दुरावसी दुरी भावाची पुरी भावसी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता निवडला भंग महान भगवत भक्त विश्ववंद्य संत श्रेष्ठ रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार परमात्मा श्री पांडुरंगाचे कट्टर अनुयायी भक्त वैराग्य राग रसिक देहुनिवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा चरणाच्या संख्येनं कडव्याच्या संख्येनं अक्षरांच्या शब्दांच्या संख्येनं छोटाच आहे, एकदम छोटा, अक्षरही कमीच आहे, चरणही कमीच आहे, अर्थात कडवे पण कमीच आहे, शब्द संख्या सीमित आहे पण अर्थ असीमित आहे. शब्दाच्या संख्येनं छोटा पण मानवी जीवनाच्या कल्याणासाठी सोप्या भाषेमध्ये खूप मोठा जीवनाचा सूत्रसार देणारा तीन चरणाचा गोड असा भंग सेवी करता निवडलाय विठ्ठला. हा भंग म्हणजे मानवी जीवनाकरता जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांनी सर्वसामान्य जीवाबरोबर माणसांबरोबर केलेला संवाद आहे. बोलतात तुकोबराय माणसांशी, समक्ष बोलतात, ऐकतायत समोर ऐकणारे,
गीतगोत चालू आहे, संवाद चालू आहे, अत्यंत मन घालून ऐकणारे ऐकतात आणि तुकोबर आहेत त्यांच्या जीवनाचं सूत्र त्यांना सोप्या शब्दामध्ये सांगतात. अभंगाची सुरुवातच सांगतो शब्द आहे, सांगणारे आहेत याचा अर्थ कोणीतरी ऐकणारे आहेत. आपलं दुर्दैव आहे, सांगणारे आपण भरपूर आहे, ऐकणार कोणी नाही. सांगतात तुकोबर आहे, काय सांगतात महाराज म्हणतात, मी तुम्हाला सांगतो माझं ऐका, तुम्ही विठ्ठलाला भजा. सांगितलं तुकोबांनी, ऐकलं लोकांनी, प्रतिप्रश्न केला ऐकल्यानंतर, महाराज म्हणणं बरोबर आहे तुमचं, विठ्ठलाला भजा. पण आमचं असं म्हणणं आहे कदाचित वा नाही भजलं तर काय होईल, नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हटले नाही भजलं तर मिळालेला जन्म वाया जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात नंदूबाबा, जी वस्तू ज्या कामासाठी मिळालेली आहे त्या कामासाठी तिचा वापर करणं हे त्या वस्तूचं मुख्य प्रयोजन आहे, त्याच्याकरताच ती निर्माण झालेली आहे. त्या वस्तूचं त्याच्यामध्ये सार्थकत्व आहे, हा माईक आहे, त्याचं काम आहे चांगला आवाज देणं. या माईकनं जर चांगला आवाज आला नाही तर या माईकसाठी केलेला खर्च वाया गेला. चांगला येतो बरं का, मस्त येतो, छान आहे. महाराजांना तारीख दिली, महाराज कीर्तनाला आले पण आल्यानंतर खळले. खळले म्हणजे तुम्हाला काय वाटलं, फक्त बैलच खळतात का, कधी कधी महाराज लोक पण खळतात. तब्येतच बरी नाही म्हटली, तुम्हाला काय वाटलं, तब्येत खरी बरी नाही, कीर्तन करू शकत नाही, एवढ्या लांबवर आलेत कशाला. म्हणजे कीर्तनाकरता खर्च केलेला पैसा वेळ वाया गेला. वाया जाणे, जी वस्तू ज्या कामासाठी आहे त्या कामासाठी तिचा जर वापर नाही केला तर वाया जाते ती. तसं हा देह भजण्यासाठी आहे, हा देह सेवेसाठी आहे, हे जीवन दानासाठी आहे, हे जीवन पुण्यासाठी आहे, हे जीवन संस्कारासाठी आहे, हे जीवन सदाचारासाठी आहे, हे जीवन सद्गुणासाठी आहे. याद्वारे हे सांगितलेल्या गोष्टी जर नाही झाल्या तुमच्याकडून तर माणूस म्हणून जन्माला आलोय का यासाठी प्रश्नचिन्ह आहे. नसेल तर मिळालेला जन्म वाया गेला. ऐकलं लोकांनी, पटलं लोकांना, लोक म्हटले महाराज भजन करा, देवाला भजा, देवाची भक्ती करा, वेळ लागतो त्याच्याकरता. इथं सप्ताह बसलाय गावात, तिकडे डोकायला वेळ रे, तामटं चालले 400-500-700 झाड्या, गायांची दूध चालली 100 लिटर, 200 लिटर, 400-500 लिटर, 1000 लिटर. सप्त्याचं काही खूण घातलं, भजनाचं कशाला भजा, भजलो असतो पण संसारातल्या जबाबदाऱ्या शिल्लक आहे, संसारातल्या जबाबदाऱ्या शिल्लक. लक्ष देणं आहे का बरं का, मी डायरेक्ट प्रवेश केला अभंगात. संसारातल्या जबाबदाऱ्या शिल्लक आहे. तुकाराम महाराज म्हटले मग अडचण काय नाही, एकदा तो झाला की मग बसतो, एकदा का तो झाला की मग देवाची भक्ती करतो. महाराज म्हटले कधी निघणार आहे, काही नाही थोडा वेळ राहिलाय, थोडा वेळ राहिलाय, थोडी एक जबाबदारी शिल्लक आहे, ती जबाबदारी पार पडली भजन करायला मोकळा. कशाचा मोकळा होतो मनुष्य, तुम्ही मोकळे का? आता आहे ना, मोकळा होतच नाही. एका आजीला म्हटलं आजी चल ना आळंदीची दिंडी, आता कार्तिक वारीला आळंदीची दिंडी आहे, चला
आले असते महाराज, तीन लेखी आहे दोघीची झाली, एकीच राहिले, तिचं एकदा का वाचवलं की मी वाजे करायला मोकळीच. आजीला म्हटलं तू तिचं वाजवायच्या नादात पडून जो होती तिचं वाजू राहील, तू टेन्शनच घेऊ नको, ती वाजवते चांगले, फक्त आवाज तुला येत नाही महाराज, तरी पण जबाबदारी तर आहेच ना. म्हटलं तू तिचं वाजवण्याच्या नादामध्ये पहिलीनं जे वाजवलंय त्याची गर्जना घेऊन येते कशाला, काय झालं बोलायला का पैसे द्यायचे का? पहिली बाळातपणाला येते, पहिली जाते दुसरी लगेच डोहाळे जेवणाला बोलवते, ती जाते डोहाळे जेवण घेऊन परत माहेराला येते बाळातपणा, ती जाते तिसरीच लग्न जमत, पण तिसरी थोडी अचानक होती, 6 महिन्यातच नवऱ्याशी भांडली, आणि नवरा बायको मध्ये भांडण झाल्यानंतर एक स्फोट होतो, त्याच काय नाव, लय मोठा स्फोट होतो, कोणता स्फोट, गटर स्फोट घेऊन परत आली म्हातारी गुतली. आता काय सुटली का म्हातारी, तिकडे दाखव त्यांच्याकडे, त्यांचे दिवस तसे नाही आले अजून, माझ्याकडे बघत ऐका, संसार कितीही केला तरी पूर्ण होत नाही, संसार कितीही केला तरी पूर्ण होत नाही, संसारामध्ये रिव्हर्स गिअर सिस्टीम नाही, गिअर पुढचाच टाकावा लागतो, गिअर पुढचाच, मागचा गिअर टाकूनच दाखवत, संसारातलं प्रेम पुढे पळत मागे नाही, मागे देव आहे, देव उभा मागे, मागे देव आहे पण संसारातलं प्रेम पुढे पळत. हो बापाचं प्रेम कुणावर, मुलावर, मुलाचं प्रेम छप्पा, कोण बोललं, कोण बोललं, तुम्हीच ना, म्हणजे तयार झालेला माणूस आहे, ते कीर्तनकाराच्या बी 2-4 किलोमीटर पुढे राहत आहे तरी. बापाचं प्रेम पोराव, पोराचं प्रेम बापाव नाही त्याच्या पोराव, त्याच्या पोराचं प्रेम त्याच्या बापाव पाहिजे, त्याच्या पोराचं प्रेम त्याच्या पोराव, माग सिस्टीमच नाही त्याला, वर्जन अपडेट काय इन्स्टॉलमेंट आहे, पण जुनं काही येत नाही, जुनं प्रेम भेटत नाही, आता संसार कधीच पूर्ण होत नाही, जो कधीच पूर्ण होत नाही, कितीही केला तरी पूर्ण होत नाही तो संसार, थोडा जरी केला तरी पूर्ण होतो त्याचे नाव भगवान. कोण करू शकतो 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून तर 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत परमार्थ करण्याची योग्यता आहे, परमार्थाला वयाची, शिक्षणाची आणि बंधनाची आठ नाही, वयाची, शिक्षणाची, जातीची, धर्माची, बंधनाची आठ नाही संसाराला, वयाची पण अट आहे संसाराला, धनाची पण अट आहे संसाराला, अजून कशाची, शिक्षणाची पण अट आहे परमार्थाला, शिक्षण असेल नसेल परमार्थ चालतो. आळंदीमध्ये असे काही पंडित आहे 5वीच्या सुद्धा पहिलीच्या सुद्धा वर्गात गेले नाही पण ज्ञानेश्वरी पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे. हनुमान महाराज जगताप होते, अजान वृक्षाखाली बसायचे, डोळ्याला बुबळ सुद्धा नव्हती महाराज, डोळ्याला बुबळ सुद्धा नव्हती पण ज्ञानेश्वरी पाठ होती. राजू बरोबर आहे का, तो अजान वृक्षाखाली बसलेला मनुष्य बाळा बरोबर ना, परमार्थाला नाही आठ, वयाची आठ नाही, परमार्थाला बंधन नाही, संसाराला बंधन आहे वयाच, धनाच. मुलीचं लग्न करताना वयाचं बंधन पाळताना नको बाई, लय मोठा गॅप आहे, लय मोठा गॅप आहे, दुसऱ्याच्या लेकराला नाव ठेवून बसली मी, तोंडाला खाजवी राहिली आज, लय मोठा गॅप आहे. वय पाहिलं का नाही काळीपाठी,
वय पाहिलं का नाही? पाहिलं वय. पुढचं ऐका, संसाराला धनाची पण अट आहे. प्रॉपर्टी पाहिली का नाही? पाहिली का नाही? बिगर प्रॉपर्टी पाहिजे मुलगी देते का तू? आई बाप मुली करता इतकं बारीक पाहतात. आई बापाशिवाय जगातली कुठलीच अशी दुर्बीण नाही की जी मुलीचं मुलाचं हित शोधत नाही. पाच पाच सहा सहा वर्ष मुलगी वयात आली की तिच्याकरता फक्त शोध चालू असतो. योग्य का लक्ष द्या. योग्य का हे चांगलं आहे का ते चांगलं आहे का? रूपानं कसा, गुणानं कसा, स्वरूपानं कसा, शक्तीनं कसा, सामर्थ्यानं कसा, पैशानं कसा, शिक्षणानं कसा, कसा सगळं पाहते. आई इतकं, बापा इतकं, मुलीचं चिंतेत हित कोणी नाही. आणि ही पोरगी मोबाईलच्या नादी लागून जातीचा सुद्धा पाहत नाही, घाण घालते. ढालाव ढालाव बंधन आहे परमार्थाला वयाचं बंधन, गुणाचं बंधन, धनाचं बंधन, शिक्षणाचं बंधन अजिबात नाही, अजिबात नाही. जातीचं बंधन नाही, धर्माचंही बंधन नाही. काय का परमार्थाला बंधन? नंदुबा तुम्ही रोज कायम यायची माझी आपली मोटरसायकलीवरती त्या पोरांकरता. बंधन नाही, कशाच बंधन नाही. परमार्थाकरता जर बंधन नसेल तर मग करायला काय हरकत आहे? विठाला विठाला जबाबदारी संपली संसारातली की मग येतो म्हटली परमार्थ करायला. तुकाराम महाराज म्हटले, संसारात जेवढा पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल तेवढा तो आप खेचणार संसार तुम्हाला. संसार करण्याचा प्रयत्न, संसार पूर्ण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, अनेकांनी केला, पण त्यांचा संसार पूर्ण झाला? तुमचा कुणाचा झाला असेल तर मला सांगा, मला सत्कार करायचा आहे तुमचा की झालं. पास याच्यापेक्षा काही अजून चांगलं पाहण्याची अपेक्षा कधी केली नव्हती, एवढं चांगलं दिसायला लागलं. अरे एवढी बागायची ती सावरगावमध्ये होती का 15-20 वर्षापूर्वी? मला सांगा, होती का बंधू बाबा? होती का आवली? होती का पाणी? होतं का कशाला? बाळासाहेब प्यायला सुद्धा पाणी? पण आज काय क्रांती आहे, आज किती क्रांती आहे. डोंगर फोडून पाणी आणलं, डोंगर तोडून पाणी आणणार या जिल्ह्यातलं पहिलं गाव म्हणजे सावरगाव तळ आहे. पहिलं डोंगर मंगळापूरचा. पाणी आमचं. मी रुबाब कमून करतो माहितीये का? आमचं पाणी पिले तू. आपला रुबाब त्याच आहे. प्रेमाचा भाग आहे. संसार पूर्ण करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला. प्रवीण दादा त्याच्यासारखा संसार कुणाला जमला नाही, त्याच्यासारखा संसार कुणी केला नाही, त्याच्या इतका संसार कुणाचा मोठा झाला नाही, त्याच्यासारखं कुटुंब सुद्धा कुणाला करता आलं नाही, त्याच्यासारखा पैसा सुद्धा कुणाकडे नव्हता, त्याच्यासारखा बंगला सुद्धा कुणाकडे नव्हता, त्याच्यासारखा विद्वान सुद्धा कुणी नव्हता, त्याच्यासारखा ज्योतिषी सुद्धा कुणी नव्हता, त्याच्यासारखा वास्तुविशारद सुद्धा कुणी नव्हता, त्याच्यासारखा पंडित दुसरा कुणी नव्हता, त्याच्या एका बलाढ्य राक्षस सुद्धा कुणी नव्हता, आणि त्याच्यासारखा विद्वान ब्राह्मण सुद्धा कुणी नव्हता. हे वर्णन एकाच आहे का दोघाच आहे? किती जणांचे? एकाच आहे. राक्षसही होता आणि ब्राह्मणही होता. त्याचं नाव राजा रावण. त्याचा बाप ब्राह्मण होता आणि त्याची आई राक्षसीन होती. गुणसूत्र दोघांचे होते, धाडस आईच होत, बुद्धी बापाची होती. मुलगा कसा आहे ते आई बापाच्या गुणावरून कळतो. कुलवान असेल तर बापाचं पुण्य
आणि शिलवान असेल तर आईचं पुण्य, या दोघात गडबड असली तर शोध घ्यायचा. उठाला ऐका, त्याच्यासारखा विद्वान कुणी नव्हता, सामर्थ्यवान कोणी, सगळे देव त्याच्या बंदिवासात होते. सगळे देव बंदिवासात होते. गणपतीची आरती पुढे करतो, गाढवळी गजानन कोणाच्या, रावणाची गाढवळायला कोण होता, गणपती. टिंगल दरवर्षी करतात, दरवर्षी गणपतीची टिंगल चालू आहे. त्या गळ्यामध्ये काय घालायच्या, दुर्वा. त्या गाढवाला गवत आणायचं काम कोणाचं होत, कोणाच. मी त्या गाढवांचं बोलतोय, तुम्ही का टेन्शन मध्ये आले. एक जण न्हाव्याला गेला आणि न्हाव्याला मूड मध्येच म्हणला, राजू गाढवाची दादी दाढी कधी केली का, बसला त्याच्यात, गाढवाची दाढी कधी केली का. तो म्हणला, आज पहिल्यांदाच योग आलाय. काहींना कळाला, काहींना नसेल कळाला, तर काल्याच्या दिवशी जेवण करून जाली. काय कळलं, कशा करता सांगतो मी. राजा रावण विद्वान सामर्थ्यवान, बायकांशी आधार हे पुढचं संसारात नाही सांगत, मला मुद्दा जो सांगायचा आहे ऐका. त्याच्यासारखा शिवभक्त कोणी नव्हता. कोण? रावण. त्याच्यासारखा भगवान शंकराचा भक्त कोणीच नव्हता. नंदू महाराज खुली कोणीच नव्हता. सहस्र कमल दल अर्पण त्याचा विधी होता. जसा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये काहीतरी विधी ठरवला असेल ना, भगवान शिवाच्या देवीचा ठरवला असेल ना. तुमच्याकडे कुठेतरी आहे वाटतं शिवालय ना, बाळेश्वरच का, या डोंगरावरती तिकडनं लाईट दिसते. अरे तोही शंकरच आहे, अंशावतार आहे, अंशांश अवतार आहे. सहस्र कमल दल अर्पण त्याचा विधी होता. नित्य रोज एक कमल कमी पडलं एक दिवस. आता काय करायचं, पूजा स्थान तर सोडता येत नाही ना. पूजा स्थान सोडलं, पूजा करत असताना पूजा स्थान जर सोडलं तर पूजेमध्ये खंड पडतो, ती पूजा होत नाही. मग काय करायचं, आत्सापुरचा विचार नाही केला. वृत्ती जागी झाली, खडग घेतलं, स्वतःच शिर उडवलं आणि भगवान शिवाच्या पिंडीवरती अर्पण केलं. पिंडीवरती अर्पण करतात लगेच दुसरा आला. नंतर कळालं दुसरा आले. असं पाहिल्यावर आलं होत, खाली बघितलं, खालचं गायब झालं. असं 10 वेळा झालं. रावणाला काय म्हणतात, दशानन. आनन म्हणजे मुख, डोकं, शिर. आणि या शिराला कमळ असे म्हणतात. शिराला काय म्हणतात, कमळ असे म्हणतात. पंच इंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय. गात्र म्हणजे अवयव, गात्र म्हणजे अवयव. सर्वेषु गात्रेषु शिर प्रधान, सर्वेंद्रियानां नयन प्रधान. सर्व इंद्रियामध्ये डोळे प्रधान आहे, इथे आणि सर्व अवयवामध्ये शिर प्रधान आहे. ह्या कमल असे म्हणतात, शिर कमल, पाद कमल, हस्त कमल, मुख कमल, नेत्र कमल, हृदय कमल. कमळाचे मुख्य कमळ सर्वे सर्वे सर्वेषु गात्रेषु शिर प्रधान. पहिलं गात्र हे शिर देवाला अर्पण केलं, देवाने भाव जाणला, देवाने पुन्हा त्याच्या डोक्यावरती शिर दिलं. त्याने खाली बघितलं, खाली दिलेलं गुप्त झालं. 10 वेळा अर्पण केलं. त्याच्यासारखा भक्त कोणी होऊ शकला नाही. जीवाची पर्वा न करणारा. मला सांगायचा संदेश असा, रावण राक्षस होता तरी सुद्धा भक्ती त्यानं सोडली नाही. माणसांचा हिशोब लावत बसा.
मिठाला सोन्याची जी लंका आहे, मजबूत आवाज करायचा, सोन्याची जी लंका आहे ती लंका रावणाची नव्हती. रावण ती लंका रावणाची नव्हती, ती लंका कोणाची होती? शंकराची होती. पण ती कोणी निर्माण केली होती? इंजिनियर कोण होता त्याचा? कुबेर. सोन्याची होती, विश्वकर्माचा भाग आहे. कुबेर हा रावणाचा भाऊ होता. पार्वतीला बक्षीस द्यायची होती प्रेमाचं प्रतीक म्हणून आई साहेबांना. आता नवरा प्रसन्न आहे, बायकोला वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचंय, काही देऊ शकतो तो. यथा सायंग पूजा करायची आहे, आता वास्तू शांती करायची आहे. शेवटचा हात फिरवायचा राहिला होता. भगवान शंकर आले आणि कुबेराला विचारलं, विश्वामित्राला विचारलं, झाली तयार? हो झाली. बाबा एक चक्कर मारला, काय राहिलं? काय नाही म्हणे, आता पीओपीचं काम चालू आहे. बरोबर ना? आय बंगले झाले सावरगावामध्ये. खून आहे बंगल्याच्या, तीन बंगल्याजवळ आणि चार बंगल्याजवळ. मास्तर ऐका, कशा करता बोल तुम्ही, ऐका. राजा रावण म्हणे आता वास्तू शांती करायची आहे. मुहूर्त पुढच्या महिन्यात नाही, मुहूर्त पुढच्या महिन्यात नाही, याच महिन्यात आहे. काम लवकर करा. झालं काम, आटोपलं, वास्तू शांतीची तिथी काढली. ब्राह्मण कोण? भगवान शंकरांनी दूतांना पाठवलं, सगळ्या दूतांनी सगळ्या पृथ्वीखंडातल्या एका विद्वान ब्राह्मणाचं नाव समोर आणलं. त्या ब्राह्मणाचं नाव होतं राजा रावण. वा, राजा रावण आहे. पूजा आरंभली, यज्ञ केले. आता यज्ञ कसे करायचे वास्तू शांतीचे? सावरगावला सांगायची गरज नाही, सावरगावला सांगायची गरज नाही. मंदिराचा मोठा सोहळा केला, त्याही सोहळ्यामध्ये माझी सेवा होती. वास्तू शांती करायची, आरंभली पूजा, आरंभली साहित्य मांडलं, नवचंडी झाला, यज्ञ झाला, याग झाला, तर्पण झालं. एक लक्ष द्या, श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यातल्या पंचमीचा सप्ताह आहे. तुम्ही उदार आहात, तुमचं पंचमीला चालू झालं ना, आणि तुमचा काल कधी होणार? काही काही लोकांना वाटतं एक दिवस वाढवतो सप्ताहाचा, वाढवतो म्हणून काही काही लोकांनी कमी केला. आमच्यानी पण कमीच केला, एक दिवस षष्टी चालू केला. दातृत्व लागतं त्याच्याकरता, किती दिवस वाढवले. कधी कधी नऊ दिवसात झालेलं आहे तुमचा. बरोबर ना? ऐका, वास्तुशांती सुरू केली, पूजा आरंभली, आता पूजा तयार झाली. असे पूजेचे मंत्र म्हटले, भगवान शंकर प्रसन्न झाले. द्विजवर मी खुश आहे, मन तृप्त झालं. तुमचे मंत्रोच्चार ऐकून काळ तृप्त झाले. माझी वास्तू तुमच्या मंत्रोच्चारानं पवित्र झाली. ब्राह्मणच का लागतो? मंत्र देवता ब्राह्मणाच्या अधीन आहे म्हणून ब्राह्मण लागतो. भगवान शिव प्रसन्न झाले. द्विजवर ब्राह्मण राजा रावणाला पुढे बोलवलं, नमस्कार केला भगवान शिवानी रावणाला. आणि भगवान शिवाने विचारलं, प्रसन्न आहे? माझ्या मनातली इच्छा पूर्ण कराल. हो, काहीतरी मागा. तुम्हाला जी इच्छा असेल ते मागा. मला इच्छादान तुम्हाला द्यायचंय. इच्छादान द्यायचंय. रावण विद्वान होता, पंडित होता, ज्योतिषी होता. वचन मागितलं, द्यायचं असेल तर मला जे पाहिजे, तुला पाहिजे तेच द्यायचंय, पण तुम्ही मागा. मागा म्हटल्यानंतर काय? चतुर पंडित म्हटलं काय नाही, मला सोन्याची लंका पाहिजे. संकल्प सोडला होता, दिली नाही, द्यावीच लागली. आणि राजा रावणाने ती घेतली. आज लंका कुणाची आहे? रावणाची. ती भारतात आहे का? नाही. त्याचं युद्ध त्यावेळेला घडत होत आणि त्या युद्ध समयी काय मंत्र होते, एका स्तोत्राची निर्मिती झाली.
ते स्तोत्र कुणी रचलं असेल तर ते स्तोत्र रचलं राजा रावण. शिवतांडव नमः शिवाय.
असा भक्त होणे नाही. सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, बल, श्रीमंती, धन किती मोठी, पण जर त्याच्या संसाराच्या इच्छा, त्याच्या संसाराच्या आकांक्षा पूर्ण होत नसेल तर आपलं कधी होणार आहे पूर्ण? त्याचा सोन्याचा बनला होता, त्याचा बर्याक नव्हता. 7 कोटी घर त्याची सोन्याची, किती? 7 कोटी. आपण 1 गुण ठेवत तयार चालू आपला बंगला पळशी आपला बंगला आहे. एकदा म्हटलं महाराज वास्तुशांती आहे, माझे सर्व क्लासवर मित्र आले, आमदार आले, खासदार आले, एक मंत्री महोदय परिचयाचे ते पण आले. तुम्हाला नम्र विनंती केली होती मी, माझी इच्छा होती, माझी श्रद्धा होती तुमच्यावर, तुम्ही यायला पाहिजे होत, आला नाहीत. म्हटलं नाही शक्य झालं. तो म्हटलं खूप छान मानला, इतक्या कोटीचा खर्च केला, इतक्या कोटीचा खर्च केला. म्हटलं कुठे तुझं बांगला? तुम्हाला अमुक अमुक सेक्टर नंबरला आहे, वार्ड नंबर, गल्ली नंबर, सर्वे नंबर, 18-2, 2-3, 3-4, 4-1, खूप फेरबदलले होते त्याचे. मोबाईल काढला, गुगल मॅपवरती गेलो, म्हटलं तुझा बंगला दाखव. अगोदर भारताचा नकाशा काढला, नंतर महाराष्ट्राचा काढला, नंतर जिल्ह्याचा काढला, नंतर तालुक्याचा काढला, आणि आता थांब, तुम्हाला आमदार मंत्री आलते ना, थांब, मंत्री राज्याचा, आमदार खासदार जिल्ह्याचा, आमदार तालुक्याचा, बस ठीक. ह्या नकाशावरती तुझा बंगला कुठे? तुम्हाला एवढ्यात कच काय दिसेल? तू काय दिवा लावलाय? तो दिवा लावलाच काय? अरे खूप श्रीमंत लोक आहे, इगो कशाचा तुम्हाला? इगो कशाचा? पूर्वी नव्हतं, आता समृद्धी आहे. का बोलतो मी? नाही, संसार करण्याच्या इच्छा तुम्ही संसारात करा, पण संसार कुठपर्यंत करायचा त्याला मर्यादा वयाची आहे ना महाराज. 80 वर्षाचा मनुष्य जर अजूनही संसार जर चिटकेला असेल तर दुर्दैव केवढंच, लात मारली पाहिजे संसाराला. लात ओळखून घ्यायचे असतात संसारातले लक्षण, आपण केलेलं सार्थक होईल का त्याचा अंदाज घ्यायचा, नसल होणार तर लात मारून संसार सोडून द्यायचा. हे सगळं तुकोबारायणी अंतःकरणापासून ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला लोकांना पटलं बा. लोक म्हटले महाराज तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, आम्ही भक्ती करायला तयार आहोत, पण भक्ती करता लागतं काय? तुकाराम महाराज म्हटले काहीच नाही, काहीच नाही, बाहेरचं काहीच लागत नाही, सगळं आतलं लागतं. बाहेरचं काहीच लागत नाही, फक्त आतलं लागतं, मनातलं लागत. कुठलं लागत? मनात लागत. मनात काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे, देवाविषयी प्रेम पाहिजे, दुसरं काहीच लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो विठा. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबर आहे सांगतो या शब्दाने अभंगाची सुरुवात करतात. सांगणारे बरेच आहे, ऐकणारे नाही. पहिला पॉइंट, कोण कोणाचं ऐकतं? जो सांगतो त्याचा अधिकार असेल तर लोक ऐकतात. अनाधिकारी माणसाचं समाज ऐकायला तयार नाही, बरोबर आहे का नाही? या महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या बट्ट्याबोळ झालाय, महाराष्ट्राच्या राजकारणाचा थोडक्यात चुथड झाला. काय झालं? आमचा पक्ष अजून कोणी फोडूच शकलं नाही, आमच्या पक्षाचं नाव आहे ज्ञानबा तुकाराम. तुमचे फुटले तुटले उड्या मारल्या तुम्ही,
आमचे कोणी फोडूच शकलं नाही. आम्ही कुठेही भेटलं तर उरावरी भेटतो भेटतो का नाही बाबा म्हणतो भाऊ कुठेही भेटा आम्हाला तुम्ही बरोबर ना पापाले कशाही भेटा आमचा पक्ष फुटलाच नाही. कोणीच कुणाचं ऐकायला तयार नाही. ऐकायचं असेल तर अधिकार लागतो. काय अधिकार लागतो. तुको भरायचा अधिकार आहे का विचारायचं तुको भरायला. वेदाचा तो अर्थ एका जन्माची नाही पुण्य आहे. तुम्हाला भक्तीचा मार्ग आम्ही सांगतो. विठ्ठल भक्तीचा मार्ग आम्ही सांगत असताना आमचा अधिकार आहे. भक्तीचाही आहे ज्ञानाचाही आहे उपासनेचाही आहे. का आमच्या मनामध्ये देव सोडून विषय नाही दुसरा विषयच नाही. या मनाला जर सांगितलं धाव तर या मनाची धाव कुठपर्यंत माहितीये का आता पायात पण तोड आहे हृदयात पण तोच आहे कंठात पण तोच आहे कानात पण तोच आहे नेत्रात पण तोच आहे स्वप्नात पण तोच आहे. मग त्याची भक्ती सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही का. अधिकाराबद्दल बोलतोय मी अधिकाराबद्दल बोलतोय. अधिकार पाहिजे. मी जर म्हटलं उद्या संगमनेर बंद आहे मारायची नाही मला मला हानतील ना लोक बरोबर. पण मुख्यमंत्र्यांनी आदेश काढला कलेक्टरने आदेश काढला तर बाकी बंद. अधिकार आहे. एक मित्र एका मित्राला म्हटलं तुझा खूप आवाज वाढायला लागला बघून घेईन तुझ्याकडे याला वाटलं तो सहज त्यानं त्याला गेला दर्राचा आवाज वाटला काय बघायचं बघ म्हटलं तुला आता
मोडला. त्याच्यानंतर गावामध्ये भांडणं झाली, वातावरण खूप मोठा मॅटर झाला, त्याला वातावरण खराब झालं. सगळ्या गावातले पोरं एकत्र तरुण सगळे गावात आलो. गावात पोलीस गाडी आली, PSI आली, कोणीच कबूल होईना. नजरेनं पकडलं आणि एकाजवळ गेले आणि त्याच्या कानात म्हटले, तुला उचलावं लागेल, 8 दिवस झोपलाच नाही काय. काय सांगतो मी, अधिकार. इतर लोकांचं काय ऐकत नाही, क्षमता अधिकार पाहिजे ना, योग्यता पाहिजे ना. काय पाहिजे? योग्यता पाहिजे. तुकोबऱ्याची योग्यता आहे, तुकोबऱ्याचा अधिकार आहे, म्हणून तुकोबऱ्या अधिकारवाणीनं सांगू शकता. ऐका महाराज, तुम्ही सांगताय अधिकार आहे, पण एक प्रश्न आहे, जरा विचारू का? आम्हाला जे सांगता त्याचा अनुभव तुम्हाला आहे का? त्याचा अनुभव पाहिजे ना. आणि जगाला हित देण्याचा अनुभव असेल, जगाला सुख देण्याचा अनुभव असेल, तर चांगली गोष्ट आहे. काही काही लोकांकडे आपल्याला जर दुःख आलं, आपल्याला जर पीडा आली, किंवा आपण जर गुतलो तर दुसरे पण गुतावा असं वाटत. आपण जे गुतलो ना तर दुसरे गुतावा असं वाटतं माणसं. गावात गणपती बसवला, गणपती माहिती आहे तुम्हाला, काही नवीन नाही काय. त्या गणपतीची बिंबी खूप मोठी होती, छिद्र होत, खूप दिवसाची मूर्ती तयार पडून पडलेली होती. मित्र गेले मूर्ती तपासायला, म्हणजे मूर्ती चॉईस करायला गेले, चॉईस करायला गेले. गावात आणली बघा, ही चालेल का नमुना दाखल. कश काय म्हणून एक जण गेला, जो गेला तो अगोदरच खट्याला होता, एकदम भंगार. तो गेला, त्यानं सगळी मूर्ती बघितली, गणपतीच्या बिंबीत गोड घातलं, चुवत दणका मारला, बळच त्यानं सहन केला. तो म्हटला, मला बसलाय ना तसा दुसऱ्याला सुद्धा बसला पाहिजे. मला काही नालायक लोक राहतो काय काय हलकट. त्याने काय केलं, ते तसंच त्याने सहन केलं वेदना. बाकीचे लोक म्हणजे कस काय, सगळं चांगलंय, पण बिंबीत बोट घातलं ना रे गार लागत, साऱ्या गावाला ठणका दिला. पण गाव इतकं बिलिंद, दुसरा गेला लोकांना वाटलं हा काहीतरी सांग, कस काय तुम्हाला एकदम गार घ्या ठणका. साऱ्या गावाला त्रास, आमच्याकडे पण भरड होत, गणपतीचं भरड, ते सोंग घ्यायचे, मुख उठे राहायचे. तुमच्याकडे आखाडी भरते का? त्या गुंजवाडला अजून आखाडी आहे, सोंग नाचतात. आमच्या गावात पण सोंग. एक निवृत्ती नावाचा माणूस, त्याला गणपती सॉंग राहायचं, काय गणपतीचं सॉंग राहायचं. ते गणपतीचा मुखवडा होता महाराज, तो मंदिरात वर आड्याला बांधला, लाकडाचे मंदिर त्याला, लाकडाचे मंदिर. त्या आड्यामध्ये इच्छू होता, तो इच्छू गणपतीच्या सोंडीत बसला होता. काय गणपतीच्या सोंडीत बसला. त्यानं तो गणपतीचा मुखवटा घातला, गणपतीला स्टेजवर गेले का गणपती फक्त नाचायचं. असं नाही राहत, तुला नाही माहिती आखाडी वाजव, काची वाजव, कधी काची लिंग. गणपतीला स्टेजवर गेले, गणपती नाचायचा, फक्त नाचायचा गणपती. बाकीचे लोक म्हणजे नाचतोय मागच्या वर्षी, पण या वर्षी सुधारित माना झटका मी देतोय, मानाला झटका मी देतोय. गणपती आला, महाराज गेला तेव्हा सुखा होता, आला तेव्हा ओला झाला होता. इतका इन्साने कार्यक्रम केला होता, गणपतीची चड्डी सुद्धा ओली झाली. सोडलं, आमचा गावात मित्र आहे माझा रामदासजी, लय गुलाम कधी काय झालं, लय मूड म्हणणं, अरे मूड म्हणणार नागपाय, काय मी चुतावला मुळे झाले त्याचे. रात्री दवाखान्यात गेला, खरं सांगतो बरं का, मी माझ्या मनाचं काहीच नाही, मी त्या भारडात कृष्णाची लीला करायचो. हे उपकार त्यांचेच आहे, बदल्यांचे, माझ्या गावातले जे आता जुन्या पिढीत होते ना, त्यांनी तर आपल्यालाच घडवलं ना. सगळे विसरावापात्र होते, मुळाला विसरू नये. उपकारच म्हणा लागतील, त्या काळात काय माहित होतं आपल्याला कसं भजन करायचं, कोणत्या गावाला भरणार. तुमच्या गावात मी खूप वेळा आलो असतो, त्या खूप लहान दुसरी तिसरीलाच. का सांगतो मी आपल्याला, अनुभव
तुकाराम महाराजांकडे अनुभव आहे हो, अनुभवे आले अधिकार आहे। प्रश्न काही संपेच नाही महाराज, बरोबर आहे। तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला अनुभव आहे, पण एक गोष्ट विचारायची, तुम्ही जे सांगता ते आमच्या हिताचं आहे का? तुकाराम महाराज म्हटले, आम्ही अहिताचा मार्ग कधीच कुणाला सांगत नाही। कधी कधी माणसाचं वय जरी कमी असलं, पण तो माणूस एखाद्या माणसाला, त्याच्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या माणसाला जर त्याच्या हिताची गोष्ट सांगत असेल, तर त्या सांगणार समोरच्याच्या वयाचा विचार करावा का? बोला सावरगावकर, करावा का? करावा नाही करू? तुम्ही आम्ही जर वयाचा विचार केला असता, तर आज आपण माळकरी सुद्धा झालो नसतो। कारण माळकरी होण्याचा मार्ग 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी 80, 90, 100 वर्षाच्या माणसापर्यंत उपदेश केला। वयाचा विचार ज्ञानेश्वर महाराजांचा जर केला असता, तर वारकरी संप्रदायाचा उगमच झाला नसता। ऐकायचं का या तरुणाचं? कधी कधी मोठ्या माणसांनी छोट्या माणसांचं ऐकलं जावं, मोठ्यांनी जर छोट्यांचं ऐकलं नाही तर पक्ष सुद्धा फुटत असतो। काय कळलं? हो, काय सांगता येत नाही। आपलं पक्ष एकदम मस्त आहे, त्या त्या पद्धतीनं काम करायचं या व्यासपीठावर। हिताच आहे का? कधी कधी बायको सुद्धा नवऱ्याला हिताची गोष्ट सांगत असते। बायको फक्त एकच गोष्ट चुकीची सांगते, बाकी 99 गोष्टी बायका संसाराच्या हिताच्या सांगत असतात। बाईची एकच खोड चुकीची तुम्हाला सांगते, तुम्हाला सांगते, आजीबाई वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा। एवढीच गोष्ट चुकीची सांगते, बाकी सगळ्या गोष्टी तिच्या बरोबर आहे। की तिचा नवरा खूप दाड प्यायचा, खूप वैतागली। एक दिवस ॲक्सिडेंट झाला, त्याचा पाय मोडला, डोळ्याला पाणी आलं तिच्या, हा परत चालायला लागला, परत दारू प्यायला लागला। बर का, तिनं एका साधूकडे त्याला नेलं, आणि त्या साधूकडे डोळ्याला धारा लावून मागणी केली, विनंती केली, काही करा, पण हा माझा दारुड्या नवरा आहे ना, याची दारू सोडा। मला याच्यातला एक महत्वाचा अर्थ सांगायचा आहे। तिचा नवरा दारुड्या आहे, तरी ती नवरा सोडायला तयार नाही। विठाला विठाला, ज्याला डोकं असेल त्याला कळालं असेल,
मला एकट्याची माझ्या साडेतीन हाताच्यात यायची का जी? मी माझं वाटलं जाऊ देत नाही ना. एवढं जरी संरक्षित राहिलो एक एक माणूस, एवढा जरी एक फिटनेस सांभाळला, प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्यायची, मला वाम मार्गाला जायचं नाही, ही कळी जर चालू झाली ना तर हिंदू राष्ट्र 100% बांगलादेश व्हायला वेळ नाही लागणार. तुम्हाला काय वाटतं भारताचा बांगलादेश होणार नाही? हे कुणामुळे? 50% मतदान करता तुम्ही 50%, अरे न करणाऱ्यांनी या देशाचं आणि या विश्वाचं जगाचं वाटलं केलंय. न करणाऱ्यांनी यांची लायकी नाही ग्रामपंचायतीचे, तहसीलदाराचे, जिल्हाधिकाऱ्याचे सरकारी दाखले घे, या लोकांना घ्यायलाच नाही पाहिजे. जो मतदान करत नाही त्यांना राशन नाही मिळालं पाहिजे, जो मतदान करत नाही त्याला तलाठ्याची सही नाही मिळाली पाहिजे, त्याला ग्रामसेवकाचा दाखला नाही मिळाला पाहिजे, त्याच्या नावाची अपडेट नोंद केली पाहिजे, याला 5 वर्ष कुठलाच दाखला नाही, तेव्हा भारतामध्ये 100% मतदान झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी मतदान केलं त्याला नका नावं ठेवू, आमका पक्ष आला आणि आमका पक्ष नाही करणाऱ्यांमुळे वाटलं होतंय. पक्षांना नका नावं ठेवू, नालायक लोक सत्य होतील. कुणामुळे येतील? दारू पिता, पैसे घेता, मतदान करता. अरे भारत माता विकताय तुम्ही, ही माती विकताय. हे केवढा पाप, या पापाला जगात पुढे प्रायश्चित्त नाही. विठाला विठाला लाज वाटायला पाहिजे. लाज काय चाललंय? काय आपली अवकाद ओळखा, आपली कॅपॅसिटी जाणा, काय आहे का आपल्या? अहंकार कसाचा असो माणसाला? कॅरेक्टरचा अहंकार, चारित्र्याचा ठेवायचा. पैसा मातीत जाणार आहे, तुम्ही एक दिवस मातीत जाणार आहे. सगळ्या श्रीमंत काय? पैसा की चारित्र्य? काय श्रीमंत आहे? स्वामी विवेकानंदांची प्रॉपर्टी किती सांगा, सांगू शकता का? नाही. रवींद्रनाथ टागोरांची प्रॉपर्टी किती सांगू शकता का? नाही. पण आज त्यांच्याकडे जे संस्काराचं, विचाराचं कॅरेक्टर होतं, जे चारित्र्य होतं, त्यांच्या मुखातला पहिला शब्द जरी आला तर या भारता भारत देश एका जागेवरती स्तब्ध होतो. जन गण मन अधिनायक जय भारत. राष्ट्राबद्दलची मोठी गोल मोहीम निघाली राष्ट्रभक्तीची. हर घर तिरंगा, हर घर तिरंगा. बरं का?
हे अभियान आहे ना, हे भारतीय अभियान आहे, हिंदुस्तानचं अभियान आहे. हे लक्षात घ्या, सध्या भारताचे जे पंतप्रधान आहेत ते कोणत्या पक्षाचे पंतप्रधान नाही, ते भारताचे पंतप्रधान आहे. एवढाच व्यापक विचार करा. काय सांगत होतो मी, हिताच काय सांगत होतो, हिताच आहे का? बायकोच सुद्धा ऐक जावं असं सांगत होतो. ते म्हणजे लईच ऐकूच कोण बायको, खूप दारू प्यायचा नवरा, दारू प्यायचा, वैतागली होती ती वैतागली, त्याला ती वैतागली. एक त्याला घरात म्हणली, नका दारू पिऊ, किती वेळा सांगते तुम्हाला, नका दारू. तिच्या जवळ गेलं, जाखन बरं दारू तिलाच पाहिजे. ती म्हणली किती कडू आहे तो. म्हटलं मग आता कळलं का हे दुःख मी कसं पचवत असेल. अरे काय बर, एक जण म्हणाला दारू का पितो, तुम्हाला बायको सोडून गेली म्हणून. तुम्हाला बायको का सोडून गेली, पितो म्हणून. अरे काय मग पिता आहे विठाला. आता एक ओवी सांगतो हिताची गोष्ट, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सांगतो. ती ओवी सांगली सांगितली का, समजून घ्यायचं हित कशात आहे. तुम्ही रस्त्यानं चाललाय, पुढे एक खड्डा आहे, तुम्ही एक खड्डा आहे, तुम्हाला रस्ता दिसला, खड्डा दिसला, तुम्ही त्या खड्ड्याच्या बाजूला झालात, थांबून राहिलात, किती फूट खोल आहे तुम्ही अंदाज घेतला, हा तर खूपच मोठा आहे, 30-35 फूट असेल एवढा मोठा खड्डा. काय असेल प्लॅनिंग लांबांचा इथे. तिकडून एक आंधळा मनुष्य आला, त्याच रस्त्यानं जिथं तुम्ही थांबलाय त्या खड्ड्यापर्यंत तो आला. आंधळ्याला खड्डा दिसतोय का? नाही. आता तो त्या खड्ड्यात पडणार आहे, आता पाऊल टाकला, तुम्ही काय करणार, त्याला धरणार, बरोबर धरलं तुम्ही, बस सोडू नका बरं का, धरून ठेवा. तुम्ही काय करणार, तुमच्या पाठीमागून तुम्ही काय करणार, बरोबर उत्तर द्या ना. हा तुम्ही त्याला थांबवणार, आवाज देणार, बरं ठीक आहे. एकाच उतारातले काय तू काही सर्वे नंबर तुमचा. काय करणार चौदार, तुमचं काय म्हणजे थांबून ठेवा. तुमचा जाऊ द्यायचं का नाही मला, काय थांबून ठेवा, बाहेर सोडायचंच नाही. ऐका आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते ऐका. याच्याकरता तर पारायण करावी लागतात, पारायण चालू आहे ना, गाथा पारायण चांगली गोष्ट आहे, उत्तम आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आंधळा अंधकुपीनं पडता, देखणेनी लावावे सत्पंथा, तेवी ज्ञानांद दुःखी बुडता, त्यासी उद्धारावया मी प्रार्थित असे. थांबून नका घेऊ, हाताला धरा, त्याला दुसरा रस्ता दाखवा, आणि दुसऱ्या रस्त्यात त्याला लावून द्या. थांबून धरलं तर परवडेल का तुम्हाला, तुम्हाला तिथंच थांबून राहावं लागेल हे का विसरले तुम्ही. तसं तुकाराम महाराज तुम्ही सांगता ते आमच्या हिताचं आहे का? हो तुमच्या हिताचंच आहे, तुमचं हित तुम्हाला कशात कळेना, तुम्ही आंधळे झालेले आहात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जग गेले विसरून खळ्या देवा. तुकाराम महाराज डोळस आहे, डोळस असलेले तुकाराम महाराजांना माझ्या जीवनाची उद्धाराची दृष्टी आहे, तोच उद्धाराचा मार्ग. तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या Thank you.
डोळे हो, पण नुसते डोळे, या डोळ्यांनी जगात नेमकं काय अनुभवावं, काय पाहावं हे कळत नाही. म्हणून हे डोळे मला वाटतं लोकांना दिसले पाहिजे. पैसे प्रॉपर्टी भरपूर आहे, पण डोळे नाही लोकांना, डोळेच नाही. चला सांगतो तुम्हाशी, माझ्या या सध्याच्या बोलण्यात सुद्धा या अभंगाचा उपपदाचा भाव दडलेला आहे. नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी जाणारच आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अमर राहणार आहे? आणि आपण जर नेलोच नाही तर खाली जागा पुरल का? खाली जागा पुरते? आपण नेलोच नाही, बापानं घर खालीच नाही, पोरा जागा कुठे खाली करा? बाप मेलाच पाहिजे थोडक्यात. लगेच नाही, माझ्या बोलण्यात तात्पर्य कळते तुम्हाला. एखादा माणूस जर 200 वर्ष जगला, 200 वर्ष जगला, या जगामध्ये सगळ्यात जास्त आयुष्य असलेला माणूस आयुष्य असलेला भारतात माणूस आहे. कुठे? भारतात. 203 वर्षाचं आयुष्य असलेला माणूस सध्या भारतात जिवंत आहे. हो, आता माझ्या हातात मोबाईल नाही आणि मला ते लवकर सापडणार नाही तर मी त्याची डॉक्युमेंटरी काढली. महाराज डॉक्युमेंटरी काढली. साधू येतो. कोण आहे? साधू येतो. आत्मगिरी मार्ग माहिती तुम्हाला? मांदळीची गेले तुम्ही? तिथे गेले कधी? पंढरपूरला जाता तुम्ही गेले ना? काहीच नाही राहिलं, कातडी हाडाला चिटकलेली आहे, नख एवढे वाढलेले, काहीच खात नाही, काहीच पित नाही, पण चेतन आहे, जिवंत आहे. मी लहानपणापासून पाहतोय, अजून जिवंत आहे. हे जीवनाचं सार्थकत्व आहे. खरा रस्ता सांगतो तुम्हाशी, बदा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. वेळेची मर्यादा आहे. विठोबा रघु माई, विठोबा रघु माई.